हे गाव, हे शहर आपलं आहे. या शहराची फुलासारखी जपवणूक करण्याची जबाबदारी आपली आहे. या भावनेने या शहरात अनेकजण कार्यरत आहे, मात्र काही मूडभर लोक याच्या विपरीत काम करीत आहे. अशाच काही लोकांनी काल म्हाळुंगी नदी पात्रावर सुरू असणाऱ्या सुशोभितीकरण कामाची तोडफोड केली. विजयादशमीचे औचित्य साधून या पुलावर काल गेलेल्या व आलेल्या अनेक नागरिकांनी या पुलाचे सौंदर्य पाहिल्यानंतर खरोखर हा पूल सुंदर झाला. बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या माणसाने या पुलावरून मार्गक्रमण केले की शहर किती सुंदर आहे याची कल्पना येईल अशी प्रतिक्रिया दिली. मात्र या प्रतिक्रियेला 12 तासाचा कालावधी उलटत नाही तोच या पुलावर सुशोभितीकरणासाठी लावण्यात आलेल्या कुंड्यांची अज्ञातांनी मोडतोड केली. ही मोडतोड का केली, कोणी केली, कशासाठी केली याची माहिती अद्यापही उपलब्ध झालेली नाही. मात्र काल विजयादशमीच्या मुहूर्तावर या पुलाचे सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलले होते. संगमनेर नगर परिषद असो, सार्वजनिक बांधकाम विभाग असो, शहराच्या अनेकविध विभागात लोकोपयोगी उपक्रम राबवत आहे. नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे व त्यांचे सर्वच सहकारी नगरसेवक शहर अधिक नीटनीटकं होण्यासाठी प्रयत्नांची शर्त करीत आहे. यासाठी अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने काम सुरू आहे. असे सर्व सुरू असताना असे व्हावयास नको होते अशीच भावना अनेकांनी व्यक्त केली. झालेल्या प्रकाराने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.